गुड मॉर्निंग दोस्तों, दिस इज योर होस्ट एंड दोस्त विशाल वेलकमिंग ऑल माय बिलव्ड यूट्यूब फैमिली टू योर बिलव्ड यूट्यूब चैनल विच इज मॉर्निंग वाइब्स। टुडे वी आर स्टार्टिंग अवर जर्नी फ्रॉम दी औरंगाबाद। वी आर ट्रैवलिंग टू एलोरा केव्स, सो लेट्स बिगिन। सो टुडे वी आर स्टार्टिंग अवर जर्नी, वी आर लीविंग द होटल, नाउ वी आर गोइंग टू एलोरा केव्स। तो आज का थोड़ा सा शेड्यूल हमारा हिस्टिक है। वी विल बी विजिटिंग दौलताबाद फोर्ट आणि तिकडल्यानंतर आम्ही जाणार आहोत देविका मकबरा पाहण्यासाठी। तो आता आपल्या प्रवासाची सुरुवात होत आहे। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। तो ऑन टाईम वी आर स्टार्टिंग, सो वी हॅव प्लॅन की आम्ही 8:30 प्रवासाला सुरुवात करू। तो आता सुरू करत आहोत। हा मेन जे एरिया आहे हा मार्केटचा एरिया आहे, जिकडनं मी निघतो आहे। अँड पीपल आर देअर क्राउडेड विदाउट मास्क, दे आर नॉट फॉलोइंग एट ऑल द कोरोना गाईडलाईन्स अँड हायजीन। सो दिस इज हाव इट इज। इकडनं अप्रॉक्सिमेटली 27 किलोमीटर अंतरावर आहे आमच्या हॉटेलपासून, जिकडे आम्ही राहतो जसे एलोरा केव्स। आणि इकडनं मग येताना परत येताना आम्ही जाणार आहोत दौलताबाद किल्ला। दौलताबाद किल्ला जोरण्यासाठी 3 ते 4 तास लागतील आणि एलोरा केव्स पाहण्यासाठी देखील ऑलमोस्ट सेम टाईम लागतो। तो एक्टिक आहे थोडी पुढे उठते। तर मित्र हो, आपण निघालो आहोत आता पुढील प्रवासाला एलोरा केव्स म्हणजेच वेळूची लेणी ही पाहण्यासाठी। ही औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावात आहेत। ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या 34 लेणी आहेत। यामध्ये 12 बौद्ध लेणी 1 ते 12 नंबरच्या आणि 17 हिंदू लेणी 13 ते 29 व 5 जैन लेणी आहेत। इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे। त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली आहे। युनेस्कोच्या इसवी सन 1983 वेरूळच्या लेणींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे अट्रॅक्शन म्हणजे कैलास मंदिर, जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे। राष्ट्रकूत राजवंश नरेश कृष्ण प्रथम सुमारे 757 ते 783 बांधण्यात आले आहे। आणि एंट्रन्स बघा, हा जुना एंट्रन्स आहे दौलताबाद किल्ल्याचा। डाव्या बाजूला आपला दौलताबाद किल्ला आहे। तो देखील एक्सप्लोर करणार आहोत आपण मित्र दौलताबाद किल्ला। सो हॅलो दोस्तो, फायनली वी हॅव रीच टू दी एलोरा केव्स। इट टुक्स अराउंड 1.5 आवर टू रीच हिअर। 1.5 तास गेला आमच्या हॉटेलपासून पोचायला। डिस्टन्स वॉज लेस, पण माझी बाईक थोडी वॉबल करत होती, या कारणास्तव हळूहळू आलो आम्ही। जाऊन बघायला लागेल आता काय प्रॉब्लेम आहे ते। सो सर्वप्रथम तुम्हाला एलोरा केव्सची इन्फॉर्मेशन देतो। कृष्णदेवराय यांच्या अनुषंगाने बनवले होते, त्यांचा सान्निध्य होतं तेव्हा इथे राजांचा। आणि येथे वन ऑफ द मोस्ट अट्रॅक्टिंग पॉईंट आहे तो आहे कैलास मंदिर, यांचं महादेवांचं मंदिर, सिंगल काव स्टोनने बनवलेलं। आय शो यू हाव इट इज। हे बघा, जे मंदिर तुम्ही पोस्ट पाहिले असतील फेसबुकवर, या मंदिराची वैशिष्ट्य असं आहे की हे प्रभू महादेव म्हणजे शंकरांना समर्पित असं मंदिर आहे। आणि ह्याचे वैशिष्ट्य असे की
सिंगल स्टोनला काव करून बनवलं आहे. सो स्टार्टिंग होते घुमटापासून. आय शो यू हे आहे ते मंदिर. सो हे ते टेम्पल आहे. तुम्ही पाहिले असेल याची इन्फॉर्मेशन. आणि हे कसं आहे की घुमटापासून वरून काव करायला सुरुवात केली होती आणि हळूहळू खाली बेसमेंटपर्यंत बनवलेलं मंदिर आहे. सो मित्र, आता आपण पोचलेलो आहोत आतमध्ये टेम्पलमध्ये. टेम्पल हाईट जवळजवळ 50 फूट असेल. डोंट कोट मी ऑन दिस इफ आय डोंट नो. सो स्ट्रक्चर थोडासा डॅमेज झालेला आहे कालासंगाने आणि सिंगल कावड आहे. वर टेम्पल आहे. आता वर जाऊन तुम्हाला दाखवेन मी ते कसं आहे. हा स्तूप स्तंभ बनवलेला आहे. लेण्यांमध्ये वैशिष्ट्य असे की खूप सुबक कलाकृती बनवलेल्या आहेत, बट स्टोनवर बनवल्या असल्या कारणास्तव काही कलाकृतींना डॅमेज देखील झालेला आहे. सो असं सगळं आहे. आहोत वर मंदिरामध्ये. वर जावं लागतं मंदिरामध्ये जाण्यासाठी. ह्या स्टेअरकेस आहेत. आतमध्ये चित्र काढण्यासाठी अलाउड आहे की नाही माहिती नाही मला. खरंच एक वेगळा अनुभव आहे येथे येऊन. जोपर्यंत तुम्ही पाहत नाही आणि फील करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला शब्दांमध्ये मी पोचवण्याचा प्रयत्न करेन. पण येऊन नक्कीच पहा. खरंच सुंदर मंदिर आहे महादेवाचं. इथून प्रवेश. नंदीची मूर्ती. आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर फोटोमध्ये पाहिलं. आता आपण आलेलो आहोत गुफा क्रमांक 5 येथे. लेणी क्रमांक 5 येथे. लेणी खरंच खूप सुंदर आणि भव्य दिव्य आहे. तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो. हे आहेत माझ्या मागे आहेत दिसतात. ही आहेत लेणी. थोडासा डॅमेज झाला आहे कालानुरूप लेण्यांना. सो आता आपण चाललेलो आहोत केव्ह नंबर 29 कडे आणि बराच असा चालायचा कार्यक्रम होणार आहे आपला. आता पुढील वॉक सुरू होत आहे. येथून आता सरळ जाणार 29 लेणी पाहणार तिकडनं. आय डोंट नो टेक्स टाइम. जर खरं म्हणाल तर एक दिवस कमी पडेल एल्लोरा फक्त एक्सप्लोअर करायचा असेल तर. तुम्ही पाहू शकता येथे खाली नोटिफिकेशन साठी बोर्ड दिले आहेत. थोडासा पाय सरकला होता मित्र. ठीक आहे चालत. या एका सरकण्यासाठी 1 लाख तो बनत आहे. गुफा क्रमांक 18. वेगवेगळ्या गुफा इथे बनवलेल्या आहेत ज्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकता. विविध लोकांना मानसिक शांतीसाठी व तपसाधनेसाठी
अशा केव्स बनवतात. आणि आता आपण पोहोचतो 19 आणि शिल्पयुक्त कोठारियों में हिंदू धर्म के एवं शाक्त संप्रदायों की मूर्तियां की प्राचीन भारत के धार्मिक सामाजिक मान्यताओं के उजागर करती है. म्हणजे तेव्हा झालेल्या काळामध्ये वर्तणुकी लोकांची राहण्याची पद्धत सामाजिक वावर कसा होता याचा एक नमुना प्रस्तुत करते. हे समोर आहे शिवलिंग, बोला हर हर महादेव, जय शिव शंकर शंभो. या शिल्पलेखामध्ये ज्या गोष्टी कळाल्या आहेत मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो. पहिलं तर माणसाचा जन्म होतो, त्यानंतर सर्वात प्रथम खाल्ल्यानंतर आपण काय करतो ती असते विष्ठा, हे प्रतिकृत करणार हा. त्याच्या पुढे गेल्यानंतर लढकपण असतो एखाद्या व्यक्तीमधलं, ते प्रतिकृत करणारं हे चित्र. हे चित्र देखील तेच आहे, ही गायीची किंवा बैलाची ही प्राण्याची प्रतिकृती आहे आणि त्याच्या शेपटीला चावा घेतो हा. बोला मला जे दिसतं ते मी तुम्हाला संबंधित करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तीच व्यक्ती लहानपणी आपल्या मित्रांची गळाभेट करत आहे, गायीचे पाय पकडलेले आहेत, गायीशी खेळते. त्यानंतर इकडे दोन लहान मुलांमधील वाद वर्षवला आहे. ही व्यक्ती या मुलीचे किंवा याचे केस खेचत आहेत. सो भाऊ बहिणीचं किंवा दुसरं प्रेम असेल त्याच्यामध्ये लढत पण आहे. त्यानंतर ही आई आहे, मातृत्व प्रेम कसं आहे ते दाखवणारी ही प्रतिकृती आहे. तिने गायीचा कान पकडला आहे, तसेच हे लहान मुलगा आहे त्याने गायीचं शिंग पकडलेलं आहे आणि तो आपल्या आईला देखील मस्ती करत आहे, आईसोबत खेळत आहे. आणि ही व्यक्ती डोळे उघडून हाताने बघा, डोळे असे ओपन करून पाहत आहे. सो हे चेष्टावण्याची पद्धत देखील असू शकते. एका शिल्पलेखामध्ये किती विस्तृत माहिती दिलेली आहे बघा, तुम्हाला कळलं असेल. आता आम्ही चाललेलो आहोत गुफा क्रमांक 29, जिथे शिव पार्वतीचं हे दिलेलं आहे, त्या स्पेशली पाहण्यासाठी आता चाललेलो आहोत. मुख्य मंदिरापासून बऱ्याच अंतरावर आहे जर जायचं झालं तर. सो आता तिकडे चाललेलो आहोत, पायपीट चालू आहे आमची. गुफा क्रमांक 27. ओहो, लुक ॲट द व्ह्यू मॅन, लुक ॲट द व्ह्यू. हे सगळं फिरून झालेलं आहे माझं. मी आलेलो, मला आठवतंय इकडे स्नेहल मी आणि एकत्र आलेलो आणि फोटो काढलेला. वाव, इट्स अमेझिंग, व्हॉट अ व्ह्यू मॅन. आणि इकडे वर आहे 29 नंबरची गुफा. एकोणतीस येथे जाताना काय व्ह्यू समोर येतोय बघा तुम्ही मित्र हो. आणि जस्ट डोळ्यामध्ये भरून घ्या, हा आनंद दुसरा कुठेच मिळणार नाही मित्र हो. एक नंबर व्ह्यू, दॅट्स रिअली नाईस मॅन, खरंच खूप सुंदर व्ह्यू. आता आलो तर आपण गुफा क्रमांक 29 येथे. इथे आल्यानंतर हवन जाळण्यासाठी जागा पण आहे, त्याच्या अनुषंगाने येथे समोर स्तूप आहेत. आणि आता आपण जातोय शिव पार्वतीचा जागा मिलनाची. लढी क्रमांक 29 येथे शिव पार्वती तपास बसत असा समज आहे. मित्र हो, हा ब्लॉग इथे संपवण्याची आलेली आहे वेळ.
आहोत आम्ही एक्झॅक्टली एल्लोरा मंदिरासमोर. सो विथ दॅट सेज हॅज ऑलवेज लीव लव लाफ अँड कीप ट्रॅव्हलिंग. दिस इज युअर होस्ट अँड दोस्ट विशाल टेकिंग अ लीव ऑफ माय बिलव्ड यूट्यूब फॅमिली अलॉंग विथ आशीष अँड सागर फ्रॉम एल्लोरा केव्स. टेक केअर. बाय.